यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यामुळे मुंबईमध्ये उद्या दुपारनंतर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे ठाण्यातील साकेत पूल टोल टोलनाका तसंच कुर्ला बी माटुंगा आणि शिवाजी पाक भागामध्ये उद्या काही किलोमीटरच्या रांगा लागण्याची शक्यता आहे कारण दोन्ही गटांचे राज्यभरातील कार्यकर्ते उद्या रस्त्या मार्गे मुंबईत येणार आहेत त्यामुळे मुंबईकरांनी उद्या आपल्या गाड्या बाहेर न काढण्यातच अधिक शहाणपण आहे एकतर तर खड्ड्यांमुळे आधीच मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होत असते त्यात एसटी आणि लक्झरी बसेस सारखी हजारो अवजड वाहनं मुंबईत येणार आहेत वाहतूक पोलिसांनी नियोजन केलंय पण तरीही मुंबईच्या रस्त्यांची क्षमताच मर्यादित असल्यानं मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत भूषण काय सांगाल यंदा दोन दसरा मेळावे होत आहेत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे पण त्याच्यामध्ये मुंबईकरांची अडचण होणार आहे कारण प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळू शकते नक्कीच दोन एक राजकीय पक्ष आणि त्या राजकीय पक्षात फूट पडून दोन तयार झालेले गट एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट आणि दोन्ही गटांकडून आपापला होणारा दसरा मिळावा आणि याचा एकंदर परिणाम म्हणजे उद्या दसऱ्याच्या दिवशी मुंबईमध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना हा मुंबईकरांना करावा लागणार आहे याचं कारण दोन्ही गटाकडून लाखोच्या संख्येने शिवसैनिक मुंबईत दाखल होणार रा अशा प्रकारची माहिती मिळत आहे आपण जर पाहिलं तर मुलून टोलनाका असेल किंवा कांजूर मार्ग असेल कुर्ला असेल सायन असेल त्यानंतर दादर माटुंगा असेल अशा सर्व परिस्थितीवर सर्व ठिकाणांवरती एकंदर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे आपण जर पाहिलं तर जो चुनाभट्टी बीकेसी असा जो एक ब्रिज आहे फ्लायओव्हर हो आहे तो फ्लायओव्हर हो देखील उद्या बंद राहणार आहे यामुळे सायनमधूनच आणि किंवा सांताक्रमधून या दोन मार्गावरूनच आपल्याला पूर्व द्रतगी द्रुतगती मार्गावरून पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे त्यामुळे एक मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे शिंदेगडाकडनं साधारण आसपास बी सर्व आसपासची मैदानं जी आहेत ती बुक केलेली आहेत पार्किंगसाठी त्यामुळे एक मोठ्या दहा ते पंधरा हजार ब वाहनं इथं येणी येतील अशा प्रकारची शक्यता वर्तवली असते त्यामुळे एक मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे त्यामुळे कराना एक सल्ला हाच आहे की त्यांनी उद्याच्या दिवशी आपली गाडी न बाहेर काढता संपूर्ण सा सार्वजनिक सोयी आहेत त्यांचा वापर करावा अशा यात त्यांचं शहाणपण असणार आहे निश्चितच भूषण धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी मुंबईमध्ये या मेळाव्यांसाठी प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे